एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. गोष्टीचं नाव आहे बुजगावण्यांची वरात. लेखक आहे शमीम पदमसी. चित्र काढली आहेत तनया व्यास आणि अनुवाद केला आहे वर्षा गजेंद्रगडकर यांनी. प्रथम बुक्सचं हे पुस्तक आहे. ए आई, मी पण करू का ग तुला मदत बुजगावणं करण्यासाठी? गौरीने विचारलं. बुजगावणं तयार करण्यासाठी आई काटक्या एकत्र बांधत होती. मग तिने एक जुना शर्ट त्या काटक्यांवर टाकला आणि त्यात गवताचा पेंढा भरला. बुजगावणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, शेतकरी शेतामध्ये पक्ष्यांना वगैरे घाबरवून लावण्यासाठी, कारण पक्षी येऊन पिकं खातात, त्यांना घाबरवण्यासाठी हे बुजगावणं शेतकरी शेतामध्ये एका काठीला अडकवून ठेवतो. पलीकडे दोरीवर धुतलेले कपडे वाळत घातले होते. गौरी तिकडे धावत गेली. तिने त्यातला एक फ्रॉक ओढून घेतला. आई ग, माझा हा नवा लाल फ्रॉक मी घालणार हा आता, आणि लाल रिबीन लावून तिचे केससुद्धा मस्त बांधणार. किती छान दिसेल ना ग ही. अगं वेडाबाई, बुजगावणं कधी छान असतं का? बुजगावणं असतं ते पक्ष्यांना घाबरवण्यासाठी. मग ते भीतीदायक नको का दिसायला? हे बघ असं तोंड आणि हात वेडेवाकडे फिरवत आई म्हणाली. गौरी खिदळली. तू किती मजेशीर दिसतेस आई. आईने सगळी बुजगावणी शेतात नेली आणि कणसांनी भरलेल्या उंच पिकांमध्ये ती उभी केली. बुजगावण्यांनो, आता अगदी शहाण्यासारखं वागायचं आणि पक्ष्यांना हाकलून लावायचं, गौरी त्यांना लाडाने थोपटत म्हणाली. गौरी आणि तिची आई त्यांच्या शेतावरच्या घरात परत आल्या. गौरी आतल्या खोलीत गेली आणि आपल्या पलंगावर पडली. तजेलदार बदामी रंगाचा मोठा चंद्र आकाशात वर येत होता. त्याच्या उजळ पांढऱ्या प्रकाशात शेत न्हाऊन निघालं होतं. गौरीने खिडकीतून पाहिलं तर एक बुजगावणं खाली वाकून स्वतःच्या कपड्यांकडे बघत होतं. असले फाटके जुने कपडेच आमच्या वाट्याला काय येतात कोण जाणे, ते बुजगावणं सुस्कारा सोडत म्हणाल. कधीतरी सुंदर नवे कपडे घालायला मिळाले तर? हो रे, मलाही तसंच वाटतंय, दुसरं बुजगावणं म्हणालं. बुजगावण्यांनी शेतात इकडे तिकडे नजर टाकली. अचानक त्यांच्यापैकी एक जण मोठ्याने ओरडला. ए तिकडे बघा, तिकडे बघा, त्या दोरीवरचे कितीतरी सुंदर कपडे वाऱ्यावर फडफडत आहेत, आपण घालूया का ते? वा वा, केवढे मस्त आहेत रे हे कपडे, चला घालून तर पाहूया, दुसरं बुजगावणं म्हणालं. चमचमत्या टिकल्या लावलेला तो लाल ड्रेस एका बुजगावण्याने घातला. चंद्रप्रकाशात टिकल्या लकाकत होत्या. वाऱ्याबरोबर झुळणाऱ्या लाल रिबिनीही त्याने आपल्या गवताच्या केसांना बांधल्या. नव्या ड्रेसमुळे खुश झालेलं बुजगावणं गिरक्या घेत नाचायला लागलं. मग सगळीच बुजगावणी नवे कपडे चढवण्यात दंग झाली. नव्या कपड्यात स्वतःला बघताना त्यांना इतका आनंद झाला की त्यांना राहावे ना. कुणी उड्या मारायला लागलं, कुणी ऐटी चालत निघालं, कुणी मुरडत लचकत पावलं टाकत निघालं, कुणी गिरक्या घेत राहिलं. अख्खी वरातच निघाली त्यांची. आपली रिकाम्या मडक्यांची डोकी उडवत दात वेंगाडत ती खतगदून हसत होती. खूपच धमाल चालली होती त्यांची. त्याचवेळी शेकडो पक्षी शेतावर झेपावले. इथे तिथे इकडे तिकडे पक्षीच पक्षी. कणसांमध्ये घुसणाऱ्या चोची, दाणे कुरुकुरू चावणाऱ्या चोची, दाणे गट्टम करणाऱ्या चोची. आहा, काय चवदार आहे, एक पक्षी चोच साफ करत म्हणाला. शेतातला खाऊ असा रोज रोज खाता येत नाही, ती बुजगावणी असतात ना आपल्याला हाकलवायला. बुजगावण्यांनी हे ऐकलं आणि इकडे तिकडे पाहिलं. ती सगळी घाबरलीच. ए चला पळा, ती पक्ष्यांच्या दिशेने आपले गवताचे हात मागे पुढे हलवत ओरडली. गौरीही जोरात किंचाळली. तिची आई आवाज ऐकून धावत आली. गौरी अगं काय झालं, जागी हो गौरी? आई अगं पक्षी ते आपलं शेत फस्त करतायत. आईने गौरीला घट्ट जवळ घेतलं. म्हणाली, बाळा शांत हो, बघू शेताकडे बघ, अगदी सुरक्षित आहे आपलं शेत, तुला भीतीदायक स्वप्न पडलं असणार. गौरीने बाहेर बघितलं. तिला बुजगावणी दिसली. आईने उभ्या केलेल्या जागीच ती उभी होती. अरेच्छा,
बुजगावणी तिच्याकडे बघून हात तर हलवत नव्हती. गौरीने नीट निरखून पाहिलं. एका बुजगावण्याच्या केसांवर लाल रिबिन फडफडत होती. तिने डोळ्यांची उघडझाप केली आणि पुन्हा पाहिलं. ते बुजगावणं तिच्याकडेच बघत डोळे मिचकावत तर नव्हतं. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर. भेटूया. एरवावी एरवावी.